संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांच्या विरोधात अनेक विद्यार्थी संघटनांनी भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये तक्रारी केल्या होत्या, सोबतच अनेक आंदोलन देखील केली होती, मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही। विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर चांदेकर हे सेवानिवृत्त झाल्याने अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी विद्यापीठाचं शुद्धीकरण व्हावं यासाठी होम हवन केलं। यापुढे विद्यापीठाला चांगला कुलगुरू मिळावा यासाठी हवनामध्ये आहुती देऊन मागणीही केली। विद्यापीठाचं पावित्र्य जपलं पाहिजे आणि सगळ्या विभागांमध्ये गोमूत्र शिंपडून सर्व विद्यापीठाचं शुद्धीकरण केलं पाहिजे अशी भावना आंदोलन करते विद्यार्थ्यांनी व्यक्त केली। सर्वांनी इथे उपस्थिती दाखवली त्याबद्दल धन्यवाद। आंदोलनामागे एकच हेतू होता, या आंदोलनामागे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचं पावित्र्य राखून आजपर्यंतच्या गेल्या काही काळापासून कुलगुरू चांदेकरांनी जो जो विद्यार्थ्यांवर अन्याय केलेला आहे, त्यांचे हक्क, त्यांचा आत्मविश्वास जो त्यांनी कमी केला, हक्क त्यांना मिळू दिले नाही, असे कुलगुरू चांदेकर विरोधात अनेक गुन्हे दाखल आम्ही केले। पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा त्यांची तक्रार दिली। त्यानंतर आज या आंदोलनाचं महत्त्व एवढंच की जसं गायीचे सगळेच गायीपासून मिळणारे सगळेच पदार्थ आपण पवित्र मानतो, ते दूध असो की गोमूत्र असो की शेण असो, तसंच आज आम्ही गोमूत्र घेऊन अमरावती विद्यापीठातल्या प्रत्येक विभागात जिथे जिथे त्यांचा स्पर्श झालेला आहे कुलगुरू चांदेकरांचा, अशा ठिकाणी गोमूत्र शिंपडून ते सगळं विद्यापीठ पवित्र करणार आहोत। आणि त्यामागचा हेतू एवढाच की येणाऱ्या भविष्याच्या काळात विद्यार्थ्यांना एक योग्य आणि विद्यार्थी हिताचा कुलगुरू लाभावा, ही आमची कळकळीची अपेक्षा। आणि यात आम्हाला या सर्व शिक्षकांनी, सर्व विद्यार्थ्यांनी, तुम्ही सर्व पत्रकार बंधूंनी मदत केली, त्याबद्दल सगळ्यांचे आभार। ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी झूम ऑन न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।